शिक्षण न देण्याचं आणि चुकीचं शिक्षण देण्याचं कटकारस्थान सुरू आहे. डॉक्टर अर्जुन कुंभार यांचं कोल्हापूर मुरगुड येथं वक्तव्य. सध्या राज्यात संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच नेस्तनाबूत करायचा असा घाट घातला जातो आहे. एकीकडे शिक्षण न देण्याचे षडयंत्र सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने चुकीच्या पद्धतीने शिक्षण देण्याचे कटकारस्थान सुरू आहे असा घणाघाती आरोप प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार यांनी कागल तालुक्यातील मुरगुड येथे बोलताना केला. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड येथील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सुरू झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत डॉक्टर अर्जुन कुंभार यांनी पहिलं पुष्प गुंफले. त्यांचे बदलत्या महाराष्ट्रावरील सद्यस्थिती व शिक्षण व्यवस्था या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. तुम्ही पुरोगामी अशा पद्धतीने संबोधलं जात आहे, म्हणजे फार मोठा काहीतरी गुन्हा करता येते, हे सामाजिक गुन्हेगार आहे अशा पद्धतीने पुरोगामांना बघण्याची मानसिकता निर्माण झालेली आहे. ती मुळातीच आहे, अगदी जाणीवपूर्वक निर्माण केली जाते. आणि अशा परिस्थितीत मग ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि त्यातून मग राजकर्ते ते वातावरण आणखी जास्त कशा पद्धतीने बिघडले याची काळजी घेत आहे. रयतेचा राजा ज्या ठिकाणी रयतेच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जात होती, भाजीच्या देताला हात लावू नका एवढी काळजी रयतेची घेणारा राजा, आणि तीच रयत आज आत्महत्या करते आहे. आज खरंच कल्पना केली की छत्रपती आज असते आजच्या परिस्थितीत, तर इतक्या हजारो आत्महत्या होत असताना राजाने कशा पद्धतीची शिक्षा दिली असती ज्यांच्यामुळे हे घडतं आहे.